केलेलं सिस्टीमेटेड चित्र पाहिले, सांगाडे पाहिले ना. आता आपण आपल्या ह्युमनचे पाहूया, द ह्युमन स्केलेटल सिस्टीम. द ह्युमन स्केलेटल सिस्टीम जर आपण पाहायला गेलं तर दोन पार्ट करतात आपले. कोणते कोणते? तर पहिला पार्ट आहे पार्ट द ऍक्सियल स्केलेटल आणि दुसरा आहे अपेंडिक्युलर स्केलेटल. दोन्ही मध्ये आपले भेद कसा करता येईल बघूया. आता या ठिकाणी साधे चित्र काढतो, आपल्या ह्युमन स्केलेटल सिस्टीम चित्र काढतो आणि याच्याबद्दल मी काय केलं, बरोबर एक सेंटर असा ऍक्सिस काढला. तर आता हे ऍक्सिस वर कोणते कोणते आपले पार्ट आले स्केलेटल ते बघूया. आता पहिला पार्ट बघा, हा म्हणजे माझा डोक्याचा पार्ट, त्याला म्हणतात स्कल. स्कल खाली आपली जी छाती आहे, छातीचा पण पार्ट आला आहे, त्याला आपण म्हणतो रिब केज. त्यानंतर आपल्या छातीच्या पाठीमध्ये जो बॅक बोन आहे तो पण आलाय माझ्या पाठीचा करामध्ये आपण बॅक बोन. तर हे तिन्ही पार्ट कुठे लक्षात घ्या, ऍक्सिस वर आलेले आहेत म्हणून ह्या तिन्ही पार्ट म्हणून काय म्हणते आहे, द ऍक्सियल स्केलेटल तिन्ही पार्ट म्हणून. आता राहिले काय त्या अपर साईडला आपले दोन्ही हात, दोन्ही हाता म्हणजे हाडं आणि लोअर साईडला आपले जे लेग्स आहेत त्याचे म्हणजे हाडं. तर हे सगळे कुठं आहेत, ऍक्टिव पासून दूर आहेत, त्यांना काय म्हणतो आपण अपेंडिक्युलर स्केलेटल. तर असे आपले ह्युमन स्केलेटलचे दोन पार्ट म्हणजे आपण काय केले आहे, विभागणी केलेली आहे. आणि दोन्ही पार्टचं म्हणजे जे आपले ऍक्सेस स्केलेटल आहे त्याच्यामध्ये हे तीन भाग आणि अपेंडिक्युलर म्हणले जे कोणते हाड आहेत, त्याच्यासाठी आपण काय करूया, जास्त माहिती घेऊया.